नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे 100% पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गावरील पळसपते इंदापूर रस्त्याचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार भरत गोगावले, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रुपाली पाटील, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी कोणत्याही परिस्थितीत युद्ध पातळीवर प्रयत्न करून गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी सुसज्ज करण्याचे सक्त आदेश संबंधित विभाग आणि कंत्राटदारास दिले आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेश मंडळ सजावट स्पर्धा 2022 आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 2 सप्टेंबरपर्यंत प्रभाग समितीमध्ये नाव नोंदणी करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेश मंडळे सहभागी होऊ शकतात. घरगुती गणेशोत्सव स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 7,000, द्वितीय पारितोषिक 5,000, तृतीय पारितोषिक 3,000 रुपयांचे आहे. तर सार्वजनिक गणेश मंडळासाठी प्रथम पारितोषिक 25,000, द्वितीय पारितोषिक 20,000 तर तृतीय पारितोषिक 10,000 रुपयांचे आहे. सदर स्पर्धा 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्रावीण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर हा बहुमान मिळवणारे रायगड नवी मुंबईमधील एकमेव विद्यालय ठरले आहे. त्यानुषंगाने रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तसेच हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे यांनी विद्यालयाला सदिच्छा भेट देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच शिक्षक वर्गाचे कौतुक केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या पुणे विभागाचे सहाय्यक अधिकारी शंकर पवार, जनरल बॉडी सदस्य YT देशमुख, रायगड विभाग PRO बाळासाहेब कारंडे, प्राचार्य राज अलोनी, वास्तुविशारद श्रीपान चाळ उपस्थित होते. यावेळी आमदार चेतन तुपे, राम कांडगे तसेच इतर मान्यवरांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ आणि लोकनेता पुस्तक देऊन स्वागत केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगुकांना ठाकूर महाविद्यालयातर्फे रौप्य महोत्सवानिमित्त आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये खारघरमध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधून 3 संघांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या 3ही संघांनी चमकदार कामगिरी करत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या 3ही संघाचे जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे, पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे, जनरल बॉडी सदस्य YT देशमुख, पुणे विभाग सहाय्यक अधिकारी शंकर पवार यांनी अभिनंदन केले. तसेच प्राचार्य राज अलोनी, क्रीडा प्रशिक्षक मंदार मुंबईकर, विशाल पडतरे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. स्वच्छतागृहांची माहिती देणारे स्वच्छता हर कदम या मोबाईल ॲपचे उद्घाटन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते मुख्यालयात करण्यात आले. महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून हे ॲप वॅलेक्स प्रायव्हेट लिमिटेड विकसित केले आहे. स्टार्टअप सप्ताह कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीने यासाठी निधी दिला आहे. हे ॲप ॲपल आणि अँड्रॉइड मोबाईलवर डाउनलोड करता येणार आहे. वॅलेक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्टार्टअप कंपन्यांमधील शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेली कंपनी आहे. ही कंपनी सुरुवातीस हे ॲप महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वच्छता निरीक्षकांसाठी याचे ट्रेनिंग आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात देण्यात आले. स्वच्छता हर कदम या मोबाईल ॲपच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील 288 शौचालयांमधील 2,500 सीटची स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचा स्थितीची रिअल टाईम माहिती मिळणार आहे. या ॲपच्या उद्घाटनावेळी
उपायुक्त सचिन पवार, सहायक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. जेएनपीएच्या वतीने बंदरात केंद्र सरकारच्या बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या स्वच्छ सागर सुरक्षित सागर या उपक्रमांतर्गत उरणजवळ असलेल्या पिरवाडी सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये जेएनपीएचे सर्व विभागाध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला. या मोहिमेद्वारे प्लास्टिकच्या वापरामुळे आपले सागरी जीवन कसे नष्ट होत आहे याविषयी जनजागृती करून जनसामान्यांमध्ये स्वच्छतेसंबंधी वर्तनात्मक बदल घडवून आणणे हा मुख्य हेतू आहे. यावेळी जेएन पोर्टने आपले कर्मचारी आणि इतर टर्मिनल्सच्या अधिकाऱ्यांसाठी पर्यावरणासाठी स्वच्छ आणि सुरक्षित समुद्र किनारपट्टीचे महत्त्व पटवण्यासाठी आणि त्यासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते. श्रावण महिना सुरू होण्याआधीपासूनच वाढलेले भाज्यांचे दर उतरण्याची चिन्हे दिसत नाही. त्यात आता गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी भाज्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे भाज्यांचे दर आणखी चढे राहणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. घाऊक बाजारातच भाज्या महागल्या. किरकोळ बाजारात हेच दर 80 ते 100 रुपये किलोच्या घरात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. यावर्षी उन्हाळ्यापासून भाज्यांचे दर चढे राहिले आहेत. त्यानंतर अतिपावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले. त्यामुळे मुंबईमध्ये पोहोचणारी भाजी खराब होत होती. तसेच भाज्यांचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे बाजारात भाज्यांचे दर वाढलेलेच राहिले. दरवर्षी श्रावणामध्ये भाज्या स्वस्त होतात. यंदा मात्र ग्राहकांना चढ्या भावानेच भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. गणेशोत्सव काळातही महागच भाज्या खरेदी कराव्या लागणार आहेत अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. वाशी विभागातील सेक्टर 9 आणि 10 येथे होऊ घातलेल्या इमारत पुनर्विकास प्रकल्पांतर्गत होणाऱ्या कामांमुळे विभागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. हे काम सुरू असलेल्या परिसरात अनेक शाळा, कॉलेज, हॉस्पिटलही आहेत. मात्र ऐन शाळेच्या वेळी या इमारतीतून बांधकाम साहित्य आणि राडा रोड घेऊन जाणारे ट्रक रहदारी करत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अवजड वाहनांनी निश्चित वेळ ठरवावी आणि शाळेच्या वेळी बंदी घालावी अशी मागणी भाजपचे अनुसूचित जाती जमातीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विकास सोयटे यांनी आयुक्तांकडे केली आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर कॉलेजमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि टाटा मेमोरियल सेंटरचे कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या समन्वयाने तंबाखू संबंधित कर्करोगविषयी जागृतीपर अतिथी व्याख्यान शुक्रवारी झाले. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे टाटा मेमोरियल सेंटरचे कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुवर्णा गोरे, शैक्षणिक आणि प्रकल्प कक्षाच्या प्रभारी डॉ. ओजस्विनी उपासनी तसेच वैज्ञानिक अधिकारी डॉ. ज्योती कोडे उपस्थित होते. या व्याख्यानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस के पाटील, कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटचे संशोधक विद्यार्थी आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुवर्णा गोरे यांनी तंबाखू संबंधी कर्करोगाविषयी जनजागृती आणि त्याची कारणे या विषयावर व्याख्यान दिले. त्यानंतर ते कसे टाळावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच एसटीआरईसी केंद्रात तंबाखूचे व्यसन असलेल्या व्यक्तीला समुपदेशन कसे देता येईल याबाबतची माहिती दिली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी लाईफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन मुंबई विद्यापीठ विभागातर्फे DLLE प्रथम सत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी DLLE मुंबई विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. कुणाल जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी रायगडमधून सुमारे 40 महाविद्यालयातील DLLE समन्वयक आणि प्रत्येकी 2 विद्यार्थी व्यवस्थापक उपस्थित होते. कार्यक्रमाद्वारे उपस्थितांना DLLE अंतर्गत करण्यात येणाऱ्या 6 प्रकल्पांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांना DLLE महत्त्व समजावून सांगितले आणि पुढील प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी CKT महाविद्यालयाचे DLLE विभाग प्रमुख डॉ. DS पाटील, डॉ. शीतल जाधव हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.
तळोजा परिसरातून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका नायजेरियन इस्माला अटक करून त्याच्याकडून 57.50 ग्रॅम वजनाचा एकूण 8,62,000 रुपये किमतीचा MD हा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे. एक नायजेरियन इसम तळोजा फेज 1 येथील शंकर मंदिराच्या मागे MLD हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना मिळताच त्यांनी 2 पदके तयार करून शंकर मंदिराच्या मागील रस्त्यावर 2 पंचांच्या समक्ष सापळा लावला. यावेळी त्यांनी एक नायजेरियन इसम संशयितरित्या घुटमळताना दिसून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांची पंचांच्या समक्ष झडती घेतली असता सदर इस्माकडे एकूण 57.50 ग्रॅम वजनाचा एकूण 8,62,000 रुपये किमतीचा MLD हा अंमली पदार्थ मिळून आला आहे. अँथनी नेईमेका अकोली असे या आरोपीचे नाव आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव करत आहेत. रायगड जिल्ह्यातील गोरेगावजवळील दहिवली येथील धाडसी घरफोडीचा गुन्हा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे. अलेक्झांडर मरिया राज देवेंद्र मकसूद मोहम्मद मुकादम आणि रहमतुल्ला इब्राहिम डावरे अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील 87% मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. आरोपींकडून 287 ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने आणि 2,600 रुपये रोख रक्कम मिळून 9,55,000 मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आरोपींनी रायगड जिल्ह्यात अशाच प्रकारे 6 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यातील 5 गुन्हे कर्जतमधील आहेत. आरोपींपैकी अलेक्झांडर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध मुंबई आणि रायगडमध्ये 9 गुन्हे दाखल आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवड सूचित असलेल्या 1,066 उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यासह आजी माजी आमदार आणि मराठा आरक्षणासाठी काम करणाऱ्या विविध संघटना आणि मराठा समन्वयक उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की साधारणपणे 2,185 उमेदवार मराठा आरक्षण घेऊन शासन सेवेत रुजू होणार आहेत. यापैकी 419 उमेदवार शासन सेवेत रुजू झाले आहेत तर 1,066 उमेदवारांना विविध विभागांमध्ये तत्काळ रुजू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल. या नियुक्त्या करण्याबाबतचा अध्यादेश तातडीने काढण्यात येईल. उर्वरित 702 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तसेच विभाग यांच्यामार्फत विशेष मोहीम घेण्यात येईल. देशात दुसरे आणि महाराष्ट्रात प्रथमच HM मोटर्सच्या माध्यमातून हिरो मोटरसायकल आणि स्कूटर सर्व्हिस आपल्या दारी ही अनोखी सेवा सुरू झाली असून त्याचा फायदा सर्व मोटरसायकल धारकांना होणार आहे. वाहन मालकांचा वेळ, पैसा आणि पेट्रोलची बचत होणार आहे. या सेवेच्या शुभारंभावेळी झोनल सर्व्हिस हेड दिनेश खंडेलवाल, HO स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक अजय रैना, व्यवस्थापक आशिष धोंडियाल, HM मोटर्सचे मालक मनोज सूचक, सुनील सूचक, CEO हर्षल सूचक, सिद्धार्थ सूचक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना झोनल सर्व्हिस हेड दिनेश खंडेलवाल यांनी सांगितले की प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू केली असून एकावेळी 15 ते 16 गाड्यांचे सर्व्हिसिंग आणि इतर छोटी मोठी कामे करण्यात येणार आहेत. सदर गाडी ही त्या त्या ठिकाणी जाऊन ही सेवा देणार असल्याने त्याचा फायदा गाडी मालकांना होणार आहे. तसेच आगामी काळात ही सेवा जास्तीत जास्त देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.